नमस्कार, कशा आहात सगळे? तर आज मी तुम्हाला गोबी 65 ची रेसिपी सांगणार आहे. बनवायला खूप म्हणजे खूपच सोपं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी फ्लावर घेतलेला आहे 250 ग्रॅम, म्हणजेच गोबी घेतलेलं आहे. त्याला आपल्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. काही किडे असू नये असं बघा, कारण फ्लावरमध्ये सहसा किडे निघतात. तर व्यवस्थितपणे आपल्याला बघूनच ते कट करायचं आहे. त्याच्यानंतर ना, आता इथे मी बघू शकता की किती असे लांब लांब आणि बारीक बारीक कट केलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला देखील हे फ्लावर कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून, हे 2 ते 3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं 1/4 चमचा मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून ते आता आपल्याला 20 मिनिट तसंच बाजूला काढून ठेवायचं आहे. त्याच्यावरती एक झाकण ठेवा आणि त्याला आता आपल्याला 20 मिनिट तसंच ठेवायचं आहे. आता आपण इथे एक पेस्ट बनवून घेणार आहोत. इथे मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 8 ते 10 आपल्याला लसूण घ्यायचं आहे आणि थोडं कढीपत्ता किंवा कोथिंबीर घ्यायचं आहे. ते व्यवस्थितपणे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे ठेचायचं नसेल तर तुम्ही हे मिक्सरमधून देखील फिरवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी हे व्यवस्थितपणे ठेचून घेते. तुम्हाला जर तिखट कमी जास्त हवं असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. माझे मिरची जे मी इथे वापरलेले आहेत ते जास्त तिखट नव्हत्या, त्यामुळे मी 5 वापरलेले आहे. हे व्यवस्थितपणे कुटून झालं, त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे, जे आपण गोबी 65 फ्राय करून घेणार आहोत. 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर मी इथे मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा आमचूर पावडर, थोडं आपल्याला पिझ्झा मिक्स घालायचं आहे कारण टेस्ट एकदम छान लागते, थोडं हळद घाला आणि मीठ घाला, 1 चमचा चाट मसाला, थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट आणि पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थितपणे बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर बनवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण फ्लावर बाजूला काढून ठेवलं होतं ना, त्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर हे फ्लावर आपल्याला ह्या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि 15 ते 20 मिनिट बाजूला काढून ठेवायचं आहे, कारण आपलं मिक्सचर त्याच्यामध्ये नीट व्यवस्थितपणे मुरलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हे एक एक फ्लावर, असं फ्लावर किंवा गोबी काही म्हणू शकता, ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे घालायचं आहे आणि हे तळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. जर तुम्ही बारीक गॅस ठेवलात तर ते एकदम असं तेलकट होतात, क्रिस्पी नाही होत. त्यामुळे आपल्याला मध्यम ते एकदम फास्ट गॅसवरतीच हे करायचं आहे, तळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त लागतं. बघितलं ना किती सोपं आहे बनवायला. नेहमीपेक्षा आपल्याला काहीतरी भजांपेक्षा काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही हे झटपट बनवू शकता. अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये एकदम मस्त, एकदम टेस्टी होतं. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. लक्षात ठेवा, बॅटर तयार करताना तुम्ही पिझ्झा मिक्स घातलात तर ह्याची चव एकदम अप्रतिम होते. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं आपल्याला फक्त, त्याच्यामध्ये एकदम बेस्ट लागतं. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघाल, तुम्हाला पण नक्की आवडेल. हे तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही ते फोडणी देखील देऊन खाऊ शकता. एकदम मस्त लागते. काय नाही, आपल्याला बेसिक कढीपत्ता, लसूण आणि आपल्याला हे घालायचे आहेत, तीळ घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे ते परतून झालं की त्यामध्ये आपल्याला तळलेले फ्लावर घालायचं आहे. बघू शकता किती मस्त दिसते एकदम. त्यानंतर तुम्ही हे खाऊ शकता किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. जर तुम्हाला हवं असेल तर त्या फोडणीमध्ये तुम्ही टोमॅटो सॉस देखील घालून खाऊ शकता. ट्रस्ट मी, एकदम खूप म्हणजे खूपच भारी लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूपच सोपं आहे बनवायला. Thank you for watching. Please like, share and subscribe to my channel.